17 जून उत्तराखंडला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. इमारती ढासळल्या, कित्येक गाड्या वाहून गेल्या, भावी कडकली, गावच्या गावं वाहून गेली, हजारो लोक बेघर झाले, मृतांचा आकडा हजारोंच्या घरात गेलाय. गेल्या आठवडाभर या भागात आर्मी, एअरफोर्स आणि इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस यांचे 10,000 कर्मचारी रात्रंदिवस काम करतायत. पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत उत्तराखंडवर ओढवलेलं हे संकट केवळ नैसर्गिक आपत्ती होती की ढगफुटी होती, की आपणच ओढवून घेतलेलं पर्यावरणाचं संकट. गेल्या वर्षी गंगेच्या शोधयात्रेत आम्ही याच उत्तराखंडच्या पहाडांमध्ये एक ट्रेक केला. आज उत्तराखंडवर आलेलं संकट हे नदीवर केलेल्या अत्याचाराचा परिणाम आहे याची चाहूल आम्हाला लागली होती. देवीसारखी पूजनीय असलेली गंगा आज संकटात आहे. या नदीवर श्रद्धा असणाऱ्यांना कदाचित माहीत नसेल की गंगा नदीसाठी सरकारकडे काही वेगळेच प्लॅन्स आहेत, तेही या खळखळत्या नदीला कंट्रोल करण्यासाठी. विजेसाठी भुकेल्या देशाला ऊर्जा तयार करण्यासाठी ही नदी भुयारी मार्गाने वळवण्यात येणार आहे. गंगेच्या वेगवेगळ्या उपनद्यांवर जवळपास 300 धरणं बांधण्यात येणार आहेत असं मला सांगण्यात आलं. याचा अर्थ ही विशाल नदी कित्येक पटीनं अरुंद होणार आहे. जंगलं पाण्याखाली जाणार आहेत. झाडं नसतील तर जमिनीची धूप रोखणार कशी? एका अर्थाने दरड कोसळण्यासाठीची पूर्वतयारी आपणच करून ठेवली. गेल्या वर्षी मी बद्रीनाथ मंदिरात गेले त्याच दिवशी हिवाळ्यासाठी मंदिर बंद होणार होतं, त्यामुळे मंदिरातल्या देवाची मूर्ती काही काळासाठी खाली आणण्यात आली. नदीचं पावित्र्य जपण्यासाठी उत्तराखंडमध्ये वर्षातून एकदा ही प्रथा पाळली जाते. बद्रीनाथच्या मंदिरातील मुख्य दैवत असलेल्या विष्णूच्या दर्शनासाठी हजारो लोक ताटकळत असतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. हिमालयाच्या कुशीतल्या गढवालमध्ये 4 नद्या गंगेचं उगमस्रोत समजल्या जातात. प्रत्येक नदीच्या उगमस्थानाजवळ एक मोठं मंदिर आहे आणि ही 4ही मंदिरं आज तीर्थक्षेत्र समजली जातात. हिंदू परंपरेनुसार या 4 ठिकाणी गेलं तर मोक्ष मिळतो असा समज आहे. ही 4 धाम यात्रा पूर्वेकडे यमुनोत्री, नंतर गंगोत्री अशी सुरू होते. यमुना आणि गंगा नद्यांच्या उगमाशी ही धार्मिक स्थळं आहेत. केदारनाथ आणि बद्रीनाथ ही धार्मिक स्थळं मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या उगमाशी आहेत. आज रस्ते वाहून गेलेत आणि केदारनाथ मंदिरालाही तडाखा बसलाय. आता उत्तराखंडमधली परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत, म्हणजेच किमान 1 वर्षापर्यंत यात्रा करता येणार नाही. श्रीनगर गावाजवळ धारी देवी मंदिराचं भविष्य अधांतरी आहे. गंगा नदीचीच उपनदी असणाऱ्या अलकनंदा नदीवर 330 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प होणार आहे. अलकनंदा नदीवरचं 17व्या शतकातलं हे मंदिरही बुडीताखाली जाईल. मंदिर जिथे आहे त्या श्रीनगर गावात वडाच्या झाडाखाली दररोज इथल्या महिला एकत्र येतात. त्यांनी एक अनोखं आंदोलन सुरू केलंय. त्यांना वाटतंय की सरकारचं लक्ष वेधून ते धरणाचं काम थांबवायला भाग पाडतील आणि आपलं मंदिरही वाचवतील. समझाइए क्या समस्या हो रही है, आप लोग इतने समय से क्यों यहाँ पर बैठे हुए हैं? कोई जीबीके कंपनी वाले वो डैम बना रहे हैं. हम लोग डैम का कोई विरोध नहीं कर रहे थे, लेकिन हम नहीं चाहते हैं कि वो हमारी धारी देवी को काट के उसे ऊपर ले जाएं, तो इसलिए हम लोग यहाँ पे धरने पे बैठे हुए हैं. तिथल्या स्थानिकांच्या मते धारी देवीचं मूळ मंदिर पुरात वाहून गेलं होतं, पण गावकऱ्यांना देवीची मूर्ती पहाडाजवळ अडकलेली सापडली. तिथेच त्यांनी मंदिर नव्याने बांधलं, धारी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. धारी देवीवरच्या श्रद्धेविषयी मी जाणून घेत होते. Faith and the power of belief. It's evolved over centuries. कित्येक शतकांपासून ही श्रद्धा जोपासली जाते, पण एका कारवाईमुळे धारी देवीचं मंदिर उठवण्याचा घाट घातला जातोय. परंपरेशी एक झगडा सुरू झालाय. Bringing people
इन डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट विथ लार्ज डॅम. गंगा आणि मंदिराचं रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेलं धाडस आणि निरागसपणा याविषयी मला आदर वाटला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येईल असं मला वाटत नाही. धरणाचं काम सुरू झालंय. प्रकल्पात करोडोंची गुंतवणूक झाली. एकट्या अलकनंदा नदीवर 37 धरणं बांधण्यात येत आहेत. त्यातल्या अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. धरणाचं काम पूर्ण झाल्यावर गंगा 50 किलोमीटरच्या भुयारातून जाईल. गढवाल पर्वतातली नदीची पूर्वीची लांबी जवळपास अर्धी होईल. इकडे आणखी वर पहाडावर जोशीमठमध्ये चायगावचे लोक आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत. इथे 3 धरणं बांधली जाणार आहेत. त्यातल्या 400 मेगावॅटचा विष्णुप्रयाग प्रकल्प सुरू झालाय. याचा तिथल्या लोकांवर काय परिणाम झालाय हे पाहण्यासाठी चायगावच्या दिशेने आमचा ट्रेक सुरू झाला. This is clearly not the easiest trek. It's a 45-minute climb up. हा सोपा ट्रेक नाही. 45 मिनिटं वर चढून आल्यावर मी चायगाव मध्ये पोहोचले. खाली पाहिलं तर अलकनंदा नदी दिसते आणि उजवीकडे धरण. वरच्या बाजूला चायगाव आहे. लोकांचा धरणाला का विरोध आहे आणि धरणाचा काय परिणाम झालाय ते आपण पाहूया. Why the people of Chai are agitating against the dam and how their lives changed since this dam was constructed on the river. So let's find out. चायगाव हे पहाडाच्या वरच्या बाजूला वसलंय. त्याखालीच 11 किलोमीटर लांबीच्या भुयाराचं काम सुरू आहे. नदीच्या जवळ असल्याने या गावाला आतापर्यंत खूप त्रास झालाय. चांदनी देवीनी मला सांगितलं, वारंवार होणाऱ्या सुरुंग स्फोटामुळे इथल्या प्रत्येक घराला तडे गेले. घर कोसळेल या भीतीने निम्मे गावकरी गाव सोडून गेले. पण चांदनी देवी इथेच राहते. मला कळलं, ज्यांची घरं बुडीताखाली जाणार आहेत त्यांनाच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे घरांचं नुकसान होऊन देखील चायगावचे लोक प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित झालेले नाहीत. ब्लास्टिंग जब इधर टूट फूट बहुत हो हमको हम वो पले हाथे पहाड़ में भाग गए. गाय बेच ले गए पहाड़ में. उधर देखो आजकल भाग है. उधर भी जानवर को नष्ट हो गए. एक भैंस मरी मेरी, एक बच्ची मरी मेरी. हिमांशु ठक्कर यांनी गंगा नदीवरच्या धरणाचं लाभ हानीचं विश्लेषण केलंय. त्यांच्या मते स्थानिकांना या प्रकल्पांचा लाभ होत नाही. Firstly, we need to look at the total social impacts of the project, and that's not done till now. 40 ते 50 किलोमीटर लांबीचे बोगदे बनवले जात आहेत. हे बोगदे इतके मोठे आहेत की एका वेळी 3 ट्रेन्स जाऊ शकतात. ठिसूळ हिमालयाच्या जमिनीखालून बोगदे आणि भुयारं काढली जात आहेत. सुरुंग स्फोट केले जात आहेत. इतकंच नाही तर भूजलाची जागाही बदलली जाते. याचाच परिणाम म्हणून घर ढासळणं, दरड कोसळणं, पाण्याचे स्रोत कोरडे पडणं असे प्रकार होत आहेत. पण याची जबाबदारी ते घ्यायला तयार नाहीयेत. Which you know leads to cracking of houses, which leads to landslides, which leads to drying up water sources. आणि काही वेळा तर होणारं नुकसान कधीही न भरून येणारं असं असतं. जेव्हा चांदनी यांचे वडील गेले तेव्हा तिला प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना अस्थिविसर्जनासाठी विनंती करावी लागली. गढवालच्या काही भागात जिथून गंगा वाहत होती ते पात्र आज कोरडं पडलंय. मी गंगा नदीच्या पात्रातून प्रवास केला. नदीच्या वाळवंटातून प्रवास करते असं मला वाटलं. एकेकाळी जीवदान देणारी ही गंगा आज मृतवत झाली होती. धरणं बांधणाऱ्या जेपी या कंपनी समोर देशाला वीज पुरवण्यासाठी काम करायचं हेच उद्दिष्ट आहे. पण त्या बदल्यात आपल्याला गंगा नदीला स्पणाला लावावं लागणार आहे त्याचं काय?
इथे देवप्रयाग पर्यंत गंगा आणि उपनद्यांवर काम चालू असलेले तसेच प्रस्तावित प्रकल्प हे 50 हून जास्त आहेत. आयआयटीने केलेल्या अभ्यासानुसार या प्रकल्पामुळे जवळपास 70% नदी उद्ध्वस्त होईल. धरणांमुळे नद्या लुप्त होतील किंवा भुयारांमध्ये प्रवाह वळवल्यामुळे 70% नदी मृत झालेली असेल. Or it will be bypassed into the tunnel. या धरणामुळे आणखीही काही समस्या तयार झाल्या. बांधकामाचा कचरा नदीत टाकण्यात येतोय. दरड कोसळल्याने पहाडच्या पहाड ढासळण्याचे प्रकारही वाढत आहेत. अशा प्रकल्पांना नेहमी चुकीचे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट रिपोर्ट दिले जातात. यात वाईल्ड लाईफच्या नुकसानीचा कोणताही रिपोर्ट तयार करण्यात आलेला नाही. देवप्रयाग मध्ये अलकनंदा आणि भगीरथी या नदीवर कोठली भेल धरण बांधण्यात येत आहे. 1200 हेक्टरचं जंगल नष्ट करण्यात येणार आहे. इथे करण्यात येणाऱ्या नव्या बांधकामामुळे देवप्रयागचं अस्तित्व संपून जाईल. इथे दिसणारे दुर्मिळ पानमांजर आणि महसीर मासा यांचं अस्तित्वही धोक्यात आहे. हिमालयात गंगा वाचेल का? नुकतीच लोहारी नागपाला आणि पाला मणेरी ही दोन धरणं रद्द करण्यात आली आहेत. गंगेची अविचल धारा चालूच राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तरीही देशाची विजेची गरज असल्याने गंगा नदीवरची इतर 300 धरणं बांधली जाणार आहेत. आणि दुसरीकडे चांदनी किंवा राजेश्वरी सारख्या महिलांचा संघर्ष चालूच आहे. हा संघर्ष आहे आपल्या नदीला देवीला वाचवण्यासाठी. अत्यंत पूज्य अशा देवीचं शोषण होताना ते बघतात. कुमाऊ गढवाल मधून गंगा वाहते तेव्हा तिच्या सोबतीला घनदाट जंगल असत. पण दुर्दैवाने या जंगलाला संरक्षण नाही. 1970 मध्ये उत्तरांचल मधल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी चिपको अशी आरोळी केली. हेच ते प्रसिद्ध चिपको आंदोलन. पर्यावरणाच्या रक्षणासाठी केलेलं भारतातलं पहिलं आंदोलन. चामोलीमध्ये मी चांदी प्रसाद भट यांना भेटले. चांदी प्रसाद हे आंदोलनाचे जुने कार्यकर्ते. तो ये केदार घाटी में बन 25 दिसंबर को आंदोलनकारी पहुंचे. आंदोलन जिथून सुरू झालं त्या ठिकाणी ते आम्हाला घेऊन गेले. चिपको का मतलब क्या था? मतलब एक तरह से ये सिंबॉलिक भी था. कल में गढ़वाली में अंगाठा मारने का होता है. चिपको माने चिपकना. अच्छा. तो उस समय यही था कि जैसे वो कुल्हाड़े वाले ये ऐसे मारे जी. तो उससे पहले कि हम इन पेड़ों पर चिपक जाएंगे और तुम्हारी कुल्हाड़ी पर ताकत है, पहले हमारी पीठ पर मारो तब पेड़ को काटो. तो ये उसका मकसद था. त्यांच्याशी बोलताना कळलं की गंगा नदीमुळे चिपको आंदोलनाला कलाटणी मिळाली. 1970 मध्ये नदीला महापूर आला. या महापुरात घरं आणि शेतं उद्ध्वस्त झाली. चांदी प्रसादनी हा पूर पाहिलाय. त्यांच्यामध्ये पुराचं एकमेव कारण जंगलाची कत्तल हे होतं. झाडं नसल्यामुळे पहाडावरची माती वाहून गेली आणि म्हणूनच नदीच्या पात्रात पूरस्थिती तयार झाली. तो आपने जब ये आंदोलन एक तो चिपको नाम हुआ, महिलाओं को कैसे जोड़ा आपने? महिलाओं को भी यही मैसेज दिया कि ये पेड़ कटेंगे तो तुम्हारा कष्ट ज्यादा बढ़ेगा. गौरी देवी, सुंदरलाल बहुगुणा आणि चांदी प्रसाद यांना खऱ्या अर्थाने भारतातल्या पर्यावरणाच्या चळवळीचे प्रणेते म्हणता येईल. याच आंदोलनाने अखेर सरकारला 15 वर्षांसाठी पहाडावरची झाडं तोडण्याची बंदी करणारा निर्णय घ्यायला भाग पाडलं. पुढे चिपको आंदोलनातून प्रेरणा घेत देशभरात लोकांनी जंगल वाचवण्याचे लढे उभे केले. जब ये सब गूंजा, चिपको आंदोलन जिंदाबाद करके जंगल में, तो किसी की हिम्मत तो थी नहीं. कुलाड़े वालों को फिर पेड़ पर चलाने के बजाय वो वापस होने.
आजही चांदी प्रसाद पर्यावरण बचावाचा संदेश देतात. पहाडावरील लोकांना जंगल वाचवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आज वाले आप लोग क्या करना चाह रहे थे कई ढंगों का करना आप लोग जंगल के ढंग पर आप बचो पण त्यांनी दिलेला चिपकोचा संदेश आजच्या काळात लागू पडतो का. चिपको और हग द ट्रीज. इट वाज अ सिंपल येट पावरफुल मेसेज. चिपको साधा पण ठोस संदेश देणारं पर्यावरण रक्षणासाठीचं हे पहिलं आंदोलन वणव्यासारखं उत्तराखंड मध्ये पसरलं. हे आंदोलन जंगलाला आणि गंगा नदीला वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं असतं. Which could wipe out these forests and perhaps the river Ganga. गढ़वाल मध्ये गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांपैकी मंदाकिनी ही नदी प्रमुख नदी आहे. नदीच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे पण मंदाकिनी नदीवर रायरी या ठिकाणी 99 मेगावॅटचं सिंगोली भटवारी धरण बांधण्यात येत आहे. या धरणाचा थेट धोका तिथल्या जंगलाला होणार आहे. आधुनिक चिपको आंदोलनाची ठिणगी इथे पडू शकते. इथल्या नेतृत्वामध्ये सुशीला भंडारी पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्या घाईत होत्या. जामीन अर्ज देण्यासाठी जिल्हा कोर्टात त्यांना पोहोचायचं असतं. धरणा विरोधात केलेल्या आंदोलनामुळे सुशीला यांना अनेक वेळा अटक झाली आहे. उन्होंने सीधा बिन वन पंचायत के पूछे बिना उन्होंने हमारा 31 पेड़ों को काटा. तो हमने 31 पेड़ों पे उन्होंने गिरा दिया और 32 पेड़ जो खड़ा था उसको आधा काट दिया. तो हमने वहाँ पे सारे महिलाओं ने पेड़ों पे अंगवाल मार दिया. रायरी गावाचं जंगल 30 हेक्टर इतकं आहे. गावकऱ्यांसाठी हे जंगल म्हणजे जगण्याचं साधन आहे. लाकूड फाटा आणि इंधन त्यांना या जंगलातून मिळतं. चिपको आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं तेच सुशीला यांनीही सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार हा संघर्ष केवळ धरणाला विरोध करण्यापुरता नाही तर गंगा नदीच्या रक्षणासाठी आहे. मैंने तो गंगा माँ से संकल्प ले रखा है कि गंगा माँ हम बंदी हो जाएंगे पर लेकिन हम तुमको पहाड़ों के अंदर जेल में जाने पहाड़ों के माँ मानी पहाड़ों के अंदर जाएंगे बाहर नहीं दिखे. एक प्रकार से माँ भी जेल में जा रहे हैं. हमको इस बात की दुख है. एक तो हमारी माँ को हमसे छीन रहे हैं स्वतंत्रता देखने के लिए हमको छीन रहे हैं. अरे एक तो हमारा जंगल पाला हुआ जंगल को खत्म कर रहे हैं. दूसरा जो हमारे घर मकान है उसको उजाड़ रहे हैं. तो मैंने हमारी आने वाली पीढ़ी कहाँ जाएगी. सुशीला यांचं म्हणणं खरं असावं. मंदाकिनी नदीवरच्या धरणाचा प्लॅन तयार आहे. नदीचं 90% पाणी भुयारी मार्गे वळवण्यात येणार आहे. हे भुयार 50 किलोमीटर लांबीचं असेल आणि त्याचा वापर फक्त खासगी वीज कंपन्यांना करता येईल. सुशीला यांच्यासारख्या स्थानिकांना तर यापुढे आता नदीपर्यंत पोहोचता येणार नाही. खरी चिंता आहे ती पर्यावरण मंत्रालयाच्या रिपोर्टची. 2007 मध्ये धरणाला पर्यावरणाची मंजुरी मिळाली पण स्थानिक पर्यावरणाचं कसं संरक्षण करणार याविषयी कोणताही रिपोर्ट सादर केलेला नाही. स्थानिक वनपंचायतींना विश्वासात न घेता आणि कोणतीही भरपाई न देता 400 झाडांची कत्तल केली गेली. बेशिस्त बांधकामाच्या ढिगाऱ्यांमुळे स्थानिक पाण्याचे स्रोत नष्ट झालेत. बांधकाम सुरू झाल्यानंतर झरे देखील आटलेले आहेत. उत्तराखंडला पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. गावच्या गाव वाहून गेली. हजारो लोक बेघर झाले. हिमालयाच्या कुशीतल्या गढवाल मध्ये 4 नद्या गंगेचं उगमस्रोत समजल्या जातात. एकेकाळी जीवदान देणारी ही गंगा आज मृतवत झाली. देवीसारखी पूजनीय असलेली गंगा आज संकटात आहे.